आंतर जिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांची राज्यात हाल होत आहेत. परभणी जिल्हा परिषद तर शिक्षकांचा अक्षरशः मानसिक छळ करते आहे. जागा असतानाही बदलीची प्रकरणं मार्गी लावली जात नाहीत. हे आहेत लातूरचे दिलीप ज्ञानोबा जांभे. परभणी जिल्हा परिषदेत चक्रा मारून थकलेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत विटीमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून 7 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सविता ही प्राथमिक शिक्षिका आहे. सविता या परभणी जिल्ह्यात गंगाखेड पंचायत समिती अंतर्गत केंद्रीय शाळा इशाद इथे कार्यरत आहेत. त्या जन्मतः अपंग आहेत. दिलीप यांचे आई वडील वृद्ध आणि आजारी आहेत. त्यांना दम्याचा त्रासही आहे. म्हणूनच दिलीप 7 वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीसाठी लढा देत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेनं त्यांना विशेष बाब म्हणून संमतीपत्र दिलंय. इतर सर्व जाचक अटीसुद्धा शिथिल केल्या. पण दिलीप यांना परभणी जिल्हा परिषदेत मात्र वाईट अनुभव येतोय. त्यांना परभणी जिल्हा परिषदेनं अजून सामावून घेतलेलंच नाही. मी अपंग आहे. मी अपंग असल्या कारणानं मी सर्व कामं करू शकत नाही. शाळेची कामं असतात, काही घरामध्ये अनेक कामं असतात, भाजीपाला आणणं म्हणा, मुलांच्या शाळेत पालक म्हणून पालक भेटीला जावं लागतं, 2 मुलं आहेत, मला दोन्हीकडे जाता येत नाही, अथवा घरामध्ये सासू सासरे आहेत, त्यांची सेवा करणं अवघड जातं आणि मला त्रास होतो. मी आज 2-3 वर्ष झालं, 5-6 वर्ष झालं त्रास सहन करते. सविता अपंग असल्यामुळे शाळेशिवायची बाहेरची कामं त्यांना शक्य नाहीत. तर दिलीप जांभे नंदुरबारला असल्यामुळे वृद्ध आई वडिलांच्या संगोपनासाठी त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळेच त्यांनी 2008 साली परभणी जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव दाखल केला. पण शिक्षण विभाग जागा नसल्याचं सांगून त्यांना सामावून घेत नाहीये. आरटी ॲक्टमुळे काय झालं की 6 ते 8 चे सर्व पदं जे आहेत ते पदवीधर शिक्षक म्हणून भरावे असे शासनाचे आदेश आहेत. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये DED च्या जागा ज्या आहेत त्या सध्या शिल्लकच नाहीत. आमच्या जिल्ह्यामध्ये DED चे शिक्षक एक्सेस झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या जिल्ह्यातला एकही DED शिक्षक आंतरजिल्हा बदलीने घेतलेला नाही. दिलीप यांनी उपोषण केलं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलीप यांना उपोषण मागे घेण्यासाठी आश्वासन दिलं. पण त्यांचं आश्वासनही हवेत फिरलं. परभणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये मी जवळपास 2 वर्षापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे. याच्यासाठी धरणे आंदोलनं केली, उपोषण केलं, निवेदनं दिली, अनेकदा सामूहिक निवेदनं दिले, वैयक्तिक दिले, परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. फक्त परभणीच नाही तर राज्यातल्या इतर भागातल्या शिक्षकांचीही हीच स्थिती आहे. 2 वर्ष झालं मी पाठलाग करतो, 4 दिवस 8 दिवस झाले या ठिकाणी परभणी जिल्हा परिषदला या ठिकाणी पाहतोय, पण आवश्यक तो प्रतिसाद मिळत नाही. जर उडाउडीचे प्रश्न मिळतात, सर जागा किती रिक्त झाल्या, काय झालं याचा आढावा जरी पाहिला तरी आम्हाला आवश्यक तेवढे सूचना आम्हाला या ठिकाणी म्हणजे माहिती आम्हाला या ठिकाणी मिळत नाही. शासन धर्माने एवढीच विनंती आहे की आमच्याकडे लवकरात लवकर बदल्या कराव्या. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परभणी जिल्हा परिषदेत जागा नाहीयेत. शिक्षकांच्या 189 जागा असल्याचं माहितीच्या अधिकारात पुढे आलंय. दिलीप यांनी तर न्याय मिळावा यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतलीय. त्यामुळे जोवर त्यांना न्याय मिळत नाही तोवर झी हेल्पलाईनची टीम त्यांच्यासाठी लढा देणारच. शिवाय शिक्षण विभागाच्या या ढिल्या कारभारावरही लक्ष केंद्रित करणार आहे. कारण सवाल गरजू शिक्षकांच्या हक्काचा आहे. परभणीहून गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.